नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आज आपण हवामानाच्या संदर्भात ब्राझील या देशाचा अभ्यास करणार आहोत। ब्राझील हा दक्षिण अमेरिका खंडातील एक महत्त्वपूर्ण देश आहे। कोरोना प्रादुर्भावाचा फटका बसलेला एक महत्त्वपूर्ण असा देश आहे। खूप मोठ्या प्रमाणावरती या देशाची सुद्धा हानी झालेली आहे। अशा देशाचा हवामानाचा विचार आपण करूया। एखाद्या देशाच्या किंवा भूप्रदेशाच्या हवामानावर परिणाम करणारे जे घटक असतात त्यापैकी अक्षवृत्ती विस्तार हा एक महत्त्वाचा घटक आहे। कारण जेवढा देशाचा अक्षवृत्तीय विस्तार जास्त तेवढी त्या देशाच्या किंवा भूप्रदेशाच्या हवामानामध्ये विविधता आढळते। ब्राझीलचा विचार केला तर ब्राझीलचा अक्षवृत्ती विस्तार जास्त असल्याने ब्राझीलच्या हवामानावर त्याचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येईल। ब्राझीलच्या हवामानामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती विविधता आढळते। जसे ब्राझीलच्या उत्तर भागातून विषुववृत्त गेले आहे त्यामुळे विषुववृत्ताजवळ उष्ण, तर दक्षिणेकडे ब्राझीलच्या दक्षिण भागातून मकरवृत्त गेले असल्यामुळे दक्षिणेस समशीतोष्ण हवामान आढळते। ब्राझीलच्या उत्तरेस व पूर्वेस अटलांटिक महासागर आहे। ब्राझीलच्या ईशान्येकडून व पूर्वेकडून येणाऱ्या वारे याच महासागरावरून येत असल्याने हे वारे बाष्पयुक्त असतात। त्यामुळे ब्राझीलच्या आग्नेय तसेच ईशान्य दिशेकडून येणाऱ्या पूर्वीय, ज्यांना आपण व्यापारी वारे असं म्हणतो, अशा या वाऱ्यांपासून ब्राझील देशामध्ये पाऊस पडत असतो। ब्राझील उच्चभूमीचा काही भाग उत्तरेकडील किनाऱ्यापर्यंत आहे। उच्चभूमी ही सुद्धा ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करणारी एक महत्त्वाची प्राकृतिक घटक आहे। अटलांटिक महासागरावरून येणाऱ्या वाऱ्यांना अजस्र कड्यापासून अडथळा निर्माण होत असतो। त्यामुळे ब्राझीलच्या किनारी भागात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडत असतो। ब्राझील उच्चभूमीच्या पलीकडे या वाऱ्यांचा प्रभाव कमी कमी होत जातो, कारण उच्चभूमी ओलांडून गेल्यावर वाऱ्यांमध्ये बाष्पाचे प्रमाण कमी उरलेले असते, त्यामुळे तेथे अत्यल्प स्वरूपाचा पाऊस पडत असतो। ब्राझीलमधील हा पर्जन्य छायाचा प्रदेश आहे। हा प्रदेश ब्राझीलच्या ईशान्य दिशेस आढळतो। या शुष्क प्रदेशास अवर्षण चतुष्कोन असेही संबोधले जाते। ब्राझीलच्या तापमानाच्या संदर्भात बोलायचं झालं तर तापमानाच्या बाबतीत ब्राझीलच्या उत्तर भागातून विषुववृत्त गेले असल्याने ब्राझीलच्या उत्तरेकडील भाग उष्ण पट्ट्यात येतो। ब्राझीलच्या दक्षिण भागातून मकरवृत्त गेले असल्याने ब्राझीलचा दक्षिण भाग हा समशीतोष्ण पट्ट्याजवळ येतो। त्यामुळे ब्राझीलच्या दक्षिणेकडील प्रदेशाचे तापमान उत्तरेकडील प्रदेशाच्या तुलनेने कमी असते। यात ऋतुमानानुसार विविधता आढळत असते। ब्राझीलच्या किनारी भागात विषुववृत्ताजवळ तापमानात फारसा फरक आढळत नाही। या प्रदेशात वाऱ्यांचे ऊर्ध्व दिशेने वहन होत असते। तसेच व्यापारी वाऱ्यांचा एकत्रीकरणाचा पट्टा या भागात क्षीण असल्यामुळे आवर्त निर्माण होत नाही। म्हणून ब्राझीलच्या किनारी भागात वादळे फार क्वचितच आढळत असतात। या देशाचा बहुतांश भाग उष्ण कटिबंधात येतो। देशाच्या उत्तरेकडील भागातून विषुववृत्त जाते। या भागात हवेचे तापमान जास्त असते। ॲमेझॉन खोऱ्यात तापमान 25° सेल्सिअस ते 28° सेल्सिअस पर्यंत वर जात असते। तर उच्चभूमीच्या प्रदेशात हवामान थंड असते। अटलांटिक महासागरामुळे किनारपट्टी प्रदेशात हवामान सौम्य व आर्द्र असते। ॲमेझॉनच्या खोऱ्यामध्ये
सुमारे 2000 मिलीमीटर पर्यंत पाऊस पडत असतो, तर आग्नेय किनारपट्टीवर पावसाचे प्रमाण 1000 ते 2000 मिलीमीटर पर्यंत आढळत असते।